नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। बऱ्याच वेळी आपल्याकडे पॅन कार्ड असलं तर आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कंपल्सरी आहे इन्कम टॅक्स कायद्यानुसार असं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु तसं नाही आहे। जर तुमचं इन्कम टॅक्सेबल असेल, म्हणजे त्या उत्पन्नावर तुमचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर टॅक्स भरायला येत असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे कायद्याने बंधनकारक आहे। जर तुमचं उत्पन्न हे टॅक्सेबल नसेल तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं पाहिजे। भरलं पाहिजे म्हणजे हे इन्कम टॅक्स कायद्यानुसार बंधनकारक नाही आहे, परंतु इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही भरलं तर त्याचे काही फायदे आहेत। भविष्यात तुम्हाला त्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या कॉपीज या कुठे ना कुठे कामात येणार आहेत, तर त्याचे फायदे काय आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या बँकेत कर्ज मागणी करण्यासाठी जातो त्यावेळेस बँक आपल्याला मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न विचारतं, म्हणजे आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहेत का, आणि ते इन्कम टॅक्स रिटर्नच्या आधारे आपण किती उत्पन्न कमवलं आहे आणि त्या उत्पन्नाच्या आधारे आपल्याला किती कर्ज द्यायचं याचा निर्णय बँक घेते। त्यामुळे बँकेत कर्ज मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक आहे आणि त्या बेसिसवरच आपल्याला बँकेतून कर्ज मिळतं। त्यामुळे आपण बँकेतून कर्ज मिळवायचं असेल भविष्यात 2 वर्षात 3 वर्षात तर आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न्स ही भरली पाहिजे। त्याच पद्धतीने तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला तुमचा लाईफ इन्शुरन्स काढायचा असेल, अशा वेळी त्या लाईफ इन्शुरन्सचा कव्हर जास्त पाहिजे असेल, म्हणजे जास्त रकमेचा सम ॲश्युअर्ड तुम्हाला पाहिजे असेल, तर अशा वेळीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न हे तुमचं उत्पन्नाचं प्रूफ म्हणून मानलं जातं। आणि जितकं जास्त उत्पन्न तुम्ही त्यात दाखवलं असेल किंवा जे काही उत्पन्न दाखवलं असेल त्या अनुषंगाने त्याच्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या लाईफचा, म्हणजे जर तुम्हाला काही झालं तर त्याच्यासाठीचा जो काही लाईफचा कव्हर आहे, इन्शुरन्स कव्हर आहे, तो तितका जास्त मिळतो। त्यामुळे टर्म इन्शुरन्स मिळवण्यासाठीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला आवश्यक आहे। ते जर काढलं तर आपल्याला जास्तीत जास्त टर्म इन्शुरन्स मिळू शकतो। जर तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न हे आवश्यक असतात। याआधी तुम्ही काय व्यवसाय केलेला आहे, त्याचे प्रूफ्स काय आहेत, तुम्ही किती त्यामध्ये टर्नओवर केलेला आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न्सवरून मिळते। आणि तुम्ही काय करतात हे तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या कागदपत्रांवरून समजतं। आणि त्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं हे आवश्यक आहे, तरच आपण काय काम करतो हे कागदोपत्री प्रूफ होईल किंवा ते दाखवता येईल। यात एक मुद्दा ॲड करायचा राहिलं होतं त्याकरता, म्हणून हा ॲडिशनल एक पार्ट त्यामध्ये ॲड करतो आहे, की ज्यावेळेस आपण परदेशात जायचं असतं त्यावेळी आपल्याला इतर देशातील व्हिसा पाहिजे असतो आणि त्यांची परवानगी पाहिजे असते त्या देशात येण्यासाठीची, आणि यासाठीसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्नची गरज पडते। जर आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न असेल तरच आपल्याला हा व्हिसा मिळवणं सोयीस्कर होतं। बऱ्याच वेळी असं झालेलं आहे की जर आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न नसेल तर आपला व्हिसा रिजेक्ट होतो। त्याच्यामुळे जर तुम्हाला भविष्यात परदेशवारी करायची असेल तर त्यासाठीसुद्धा आतापासून इन्कम टॅक्स रिटर्न भरा, जेणेकरून त्यावेळी तुम्हाला परदेशात जाणं हे सोयीस्कर होईल। तसेच जर तुमचा TCS किंवा TDS कापला गेला असेल, डिडक्शन झालं असेल, तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर हा जो काही TCS आणि TDS डिडक्ट झालेला आहे, त्याची कपात झालेली आहे, हा तुम्हाला रिफंड मिळू शकतो। जर तुमचं उत्पन्न करपात्र नसेल आणि अशावेळी बँकेच्या FD व्याजाच्या स्वरूपामध्ये असेल किंवा बँकेतून तुम्ही जास्त कॅश विड्रॉल केली त्याच्या स्वरूपामध्ये असेल किंवा तुम्ही काही कुठे प्रोफेशनल सर्व्हिस दिली, काही कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि अशावेळी तुमचा TDS कपात झालेली आहे, असा जो TDS ज्याची कपात झालेली आहे आणि तुमचं उत्पन्न हे करपात्र नाही, अशावेळी तुम्हाला जर तो रिफंड मिळवायचे असेल तर अशावेळीसुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तरच तुम्हाला तो रिफंड मिळू शकतो। जर तुम्हाला हा TDS आणि TCS हा डिडक्ट झालेला परत मिळवायचा असेल त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने आपण शेअर ट्रेडिंग करत असाल किंवा एखादा उद्योग व्यवसाय करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला काही अनुदानाने लॉस झाला, नुकसान झालं, तर अशावेळी तो लॉस कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी, म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षीचं जे काही उत्पन्न कमवणार आहात त्यातून त्याची वजावट मिळवण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न हे वेळेच्या आत भरणं बंधनकारक आहे। जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाही तर त्या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला जो काही नुकसान झालेलं आहे, तोटा झालेला आहे, तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होणार नाही, म्हणजे पुढच्या वर्षीच्या उत्पन्नातून त्याची कपात होणार नाही। आणि जर असं नाही झालं तर पुढच्या वर्षीचं जे काही उत्पन्न मिळेल त्यावर पूर्ण तुम्हाला टॅक्स भरायला येईल। आणि जर तुम्ही रिटर्न भरलं तर त्यातून ही जे काही नुकसान झालेलं आहे याची वजावट तुम्हाला पुढच्या वर्षी मिळेल, त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आवश्यक आहे। हे आणि असे बरेच फायदे आहेत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे। इन्कम टॅक्स रिटर्न हे वेळेवर भरल्यास त्याची मुदत ही 31 जुलै 2023
म्हणजे चालू वर्षाचं मागील आर्थिक वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न जे चालू वर्षात भरायचं आहे त्याची मुदत ही 31 मार्च 2023 इतकी आहे. तोपर्यंत विदाऊट लेट फी आपण हे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. तर आपण जास्तीत जास्त लोकांनी हे इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरून घ्यावं. हा डॉक्युमेंट आपल्याला भविष्यात कामात येईल. भविष्यात आपल्याला ज्यावेळी इन्शुरन्स काढायचं आहे, विसाला ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा बँकेत कर्ज मागणी करायची आहे, अशावेळी बँक मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न मागतं. आणि त्यावेळेपर्यंत जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल तर मागील 3 वर्षाची रिटर्न्स ही एकाच वेळी भरून उपयोग होत नाही किंवा ती भरता येत नाही. अशावेळी तुम्ही वेळोवेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरत गेलेत आणि त्यावेळेस तुमच्याकडे 3 इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपीज असल्यात तर तुमचं काम खूप सोयीस्कर होतं, सोपं होतं. त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना रेकमेंडेशन आहे की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न आपण भरून घ्या. तुम्हाला जर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी काही सहकार्य हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी कॉर्डिनेट करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मार्गदर्शन करतील. ते आमच्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत. फीस भरून तुम्ही आमच्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न्स भरून घेऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्या आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची माहिती मिळेल आणि त्यांना ती उपयुक्त होईल, त्याचे त्यांना फायदे मिळतील. या व्हिडिओतली माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर पण करा. आणि तसेच अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भातली माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.